कहते हैं कि जिस गांव, कुल या समाज में आप जन्म लेते हो उसके प्रति अपना ऋण या कृतज्ञता व्यक्त करना यह आपकी नैतिक जिम्मेदारी होती है और इसी दायित्व को बखूबी समझने का काम किया वह उरण बोरखार गांव के युवा समाज सेवक तेजस डाकी ने, जिन्होंने अपने ही गांव में तेजस डाकी सामाजिक कला क्रीड़ा मंडल के माध्यम से बोरखार गांव में बेटी के जन्म होने पर माँ को 5,000 रुपए नकद, गांव में बेटी की शादी पर परिवार को 25,000 रुपए नकद और गांव में किसी भी व्यक्ति की अगर मृत्यु होती है तो उक्त परिवार को 10,000 रुपए नकद देने का अनोखा और काबिले तारीफ अभियान शुरू किया है। इतना ही नहीं तो गांव के मेधावी छात्र अपना भविष्य उज्जवल कर सके इसलिए उन बच्चों का मनोबल बढ़ाने के लिए 10वीं, 12वीं और 15वीं में अव्वल आने वाले छात्रों को स्कूटी भेंट स्वरूप देने का संकल्प भी तेजस डाकी ने किया है। 3 सालों से तेजस डाकी के नेतृत्व में शुरू इस अनोखी पहल की चर्चा उरण और पनवेल में अब लगातार हो रही है। युवा समाज सेवक तेजस डाकी ने इसी के पीछे की अपनी संकल्पना और उद्देश्य को साझा किया। माझी एक इच्छा होती, अनेक वर्षापासून इच्छा होती की ज्या आपण गावात जन्माला आलेलो आहोत त्या गावात सुद्धा आपलं काहीतरी देणं लागतोय आणि त्याची परत त्या गावाची परतफेड करणं आपलं कर्तव्य आहे। मग माझं स्वप्न होतं की एखादी मुलगी जर जन्माला आली तर त्या मुलीच्या घरी एक आनंदाचं वातावरण निर्माण व्हावं, त्यांना असं जाणीव त्याची व्हावी की आपल्या घरात मुलगी जन्माला आली आणि याच दिवशी 5,000 रुपये आपल्या घरात धनराशी आली। त्याच्यामुळे मी असं ठरवलं की आमच्या गावात कुठल्याही घरात मुलगी जन्माला आली की तिला आपण 5,000 रुपये आणि छोटीशी मिठाईची भेट आपण देऊया। त्याच्यानंतर बघा आमच्या गावात अनेक दुःखद घटनासुद्धा होतात, कर्ता पुरुष निघून जातो, निघून गेल्यावर मोठं त्याच्यावर संकट असते की आता मग दशविधी कार्य कसं करायचे, लाकडांची सोय कुठून करायची, हा सुद्धा त्याच्याकडं दुःख तर असतोय पण तो हा मोठा यज्ञ प्रश्नसुद्धा असतो। मग अशा वेळी मी ठरवलं की आमच्या गावामध्ये कुठलाही व्यक्ती मृत्यू झाल्यास त्या घरात आपण 10,000 रुपये देऊया जेणेकरून त्याला थोडंसं आर्थिक सहकार्य लाभेल। आणि कधी कधी काय असतोय काही वडील गरीब असतात, आर्थिक परिस्थिती त्यांची हलाकीची असतोय, मग अशा वेळी एखाद्या मुलीच्या लग्नात जर आपण 25,000 रुपये मदत केली तर कमीत कमी तिच्या लग्न मंडपाचा खर्च निघून जाईल, तेवढं त्या मुलीच्या बापाच्यावरून तेवढं ताण कमी होईल। या हेतूने मग मी ठरवलं की कुठलेही आपल्या गावात मुलीचं लग्न असेल ती माझी बहीण असेल आणि त्या मुलीच्या लग्नासाठी आपण 25,000 रुपये त्यांना मदत म्हणून करूया। आज जवळपास 3 वर्ष व्हायला आलेले आहेत, आमचा हा जो सामाजिक कार्य आहे तो आम्ही कंटिन्यू सुरू ठेवलेला आहे। आता इवन यावर्षी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आम्ही कुठला मुलगा जर 10वी, 12वी किंवा 15वीमध्ये जर प्रथम आला तर त्या मुलाला सुद्धा आपण स्कूटी देऊ अशी सुद्धा आम्ही एक नवीन स्कीम राबवायला सुरू केलेली आहे आणि हे व्यवस्थित पूर्णत्वास जावं यासाठी आम्ही आमच्या स्वतःच्या बोरखार गावात तेजस डाकी सामविकास मंडळाचं जनसंपर्क कार्यालय उभं केलेलं आहे आणि त्यामध्ये यासाठी आम्ही कामगार नेमलेले आहेत जेणेकरून एखाद्या घरात मुलगी आली की त्वरित तिला मदत पोचावी, दुःखद घटना झाली की त्वरित मदत पोचावी, कुठल्याही मुलीचं लग्न ठरलं की त्यांना ती त्वरित मदत मिळावी यासाठी आम्ही जनसंपर्क कार्यालय सुरू ठेवलेलं आहे। बघा एक सांगतो मी, एक लिमिटेड आयुष्य असतोय, तो आयुष्य जगताना आपल्याला सामाजिक बांधिलकीसुद्धा जपणं तेवढीच गरजेची असतोय। अनेक करोडपती आहेत, अब्जाधीश आहेत, त्यांची नाही इच्छा होत परंतु माझ्या मिसेसची आणि माझी दोघांची पूर्वीपासून इच्छा होती की जर परमेश्वराने जर आपल्याला ताकद आणि हिंमत दिली तर आपण जे काही मनात ठरवलेलं आहे ते पूर्णत्वास नेऊ आणि ज्यावेळी आम्ही हे सुरू केलं तेव्हापासून परमेश्वराने आम्हाला नक्कीच आर्थिक मदत असेल प्रत्येक गोष्टीत सहकार्य केलेलं आहेत, मग आमचा कामधंदा असो प्रत्येक गोष्टीत त्यांनी आम्हाला परमेश्वरने साथ दिलेले आहेत। साहेब अनेकांकडे कदाचित पैसेवरती नेण्याचा मार्ग आहे परंतु माझ्याकडे हा मार्ग नाही, त्याच्यामुळे आपण जी काही आयुष्य इथे जगणार आहोत त्यातून काहीतरी आपल्याला देणं लागतो समाजासाठी आणि ते आपलं कर्तव्य समजून मी हे काम आता सुरू ठेवलेलं आहे। अनेक लोक यामध्ये टीका करतात किती दिवस होईल किती दिवस, परंतु साहेब आम्हाला सांगायला आनंद वाटेल जेव्हापासून सुरू केलं आत्ता गायत कुठल्याही प्रकारे यामध्ये खंड पाडलेला नाही, जोपर्यंत म्हणजे जो जेव्हापासून हे सुरू केलेलं आहे तेव्हापासून आत्तापर्यंत आम्ही ते व्यवस्थितपणे पार पाडतोय परमेश्वराच्या कृपाशब्दाने आणि यापुढे जरी परमेश्वरने अशीच साथ दिली तर शेवटच्या श्वासापर्यंत साहेब ही स्कीम मी राबवण्यात येणार आहे। बघा ही जेव्हा स्कीम सुरू केली काय निंदकाचे घर असावे शेजारी याप्रमाणे आमच्यावर टीकाही झाली, परंतु ज्या पद्धतीने यात वर्ष लोटत गेली त्यावेळी लोकांना जाणीव झाली की नाही हे शॉर्ट
कट स्कीम नाही आहे. तेजस डाकेंनी ज्या पद्धतीने सांगितलं आहे की जोपर्यंत तेजस डाके जिवंत आहे तोपर्यंत चालू राहील, आता हे लोकांना जाणीव व्हायला लागलीत. आता मुलींचं लग्न असोत, कुठलीही मुलगी जन्माला आली तरी आम्हाला हक्काने ते फोन करतात, तेजस आता माझ्या घरी मुलगी जन्माला आली, आणि आम्ही तेवढ्याच आनंदाने त्याच्या घरी जाऊन त्याला ती जे काय आमचं ठरलेलं पॅकेज असतं ते त्याला देतो आहे. आज अनेक मुलींची लग्न आमच्या गावात ठरतात, त्यांचे आईवडील घरी येतात, पत्रिका घेऊन येतात, आम्हालासुद्धा तेवढंच आनंद वाटतो आहे. ज्या पद्धतीने ते आमच्याकडून मदत घेतात त्याच्यापेक्षा जास्त मदत आम्हाला ती करताना त्यांना आम्हाला आनंद वाटतो आहे. आणि लोकचा आशीर्वाद नेहमीच माझ्यासोबत आहे आणि शेवटपर्यंत राहीलसुद्धा, कारण त्यांना माहिती आहे तेजस डाकी ही व्यक्ती फक्त एक सामाजिक वसा किंवा सामाजिक कार्य करण्यासाठी आहे, त्याला बाकी कुठल्या गोष्टीत इंटरेस्ट नाही आहे. ही वस्तुस्थिती आमच्या गावातील लोकांना किंवा आजूबाजूच्या लोकांना किंवा तालुक्यातील लोकांना ही गोष्ट माहिती आहे साहेब. ब्युरो इनपुट, ईडब्ल्यू नेटवर्क.